यवतमाळ जिल्ह्यात नेर शहर हे शोभायात्रेसाठी अग्रेसर आहे. श्रीरामाची शोभायात्रा नेर शहरातील यवतमाळ अमरावती राज्य महामार्गावरून ते पोलीस स्टेशन, जुने बस स्टँड, नेर नगर परिषद, नेताजी सुभाषचंद्र बोस, माळीपुरा, बारीपुरा, वाणीपुरा, मस्जिद, चांदणी चौक, गणपती मठ, तेलीपुरा, मारवाळी चौक, शिवाजी शाळा या मार्गाने ढोल ताशाच्या गजरात, डीजेच्या आवाजात या मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. शोभायात्रेच्या रथासमोर रामभक्तांचे जथ्थे दिसून येत होते. डीजेच्या गाण्यावर अनेक रामभक्त तल्लीन होऊन नाचत होती. अनेक युवक भगवा झेंडा फिरून श्रीरामाचा जयघोष करीत होते. मिरवणुकीत महिलांच्या लेझीमसह बंजारा समाजाच्या नृत्याचाही आनंद अनेकांनी घेतला. श्रीरामाच्या पूर्णाकृती फोटोसमोर राम, लक्ष्मण, सीता व हनुमंताच्या वेशभूषेतील लहान कलावंत ऐटीत बसलेले दिसून येत होते. रामभक्तासाठी मारवाडी चौकात शीतपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. नाचल्यामुळे थकलेल्या रामभक्तांना हनुमान नगरात मिरवणूक संपल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीत भाईचारा दिसून आला. रामभक्त इतरही समाज बांधवांसोबत नाचतानी दिसून येत होती. मिरवणुकीच्या दरम्यान विद्युत पुरवठा खंडित होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे कर्मचारी डोळ्यात अंजन घालून गस्त घालीत होते. मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडून गालबोट लागू नये यासाठी नेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव, नेरचे तहसीलदार नरेंद्र धोटे, पोलीस कर्मचारी शांतता समितीचे सदस्य मिरवणुकीवर कटाक्ष ठेवून होते. या सगळ्यावर पत्रकारांची बारीक नजर होती. सर्वांच्या सहकार्याने मिरवणूक पार पडली. नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर.